नमस्कार, अपन आज डीएनए बघणार आहोत। डीएनए काय आहे? डीएनए काय आहे? डायऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड। आता हे कुठे असतं, कुठून आलं, कशासाठी असतं हे आपण सर्व बघणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल कुठून आलं हे बघूया। पेशीचा हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम असतो आणि क्रोमोझोम हे डबल हेलिक्स असतात, डबल लेअर जे असतात जीन म्हणतो। एवढा काय जीन, हा जीन, तर जीन जेनेटिक आपण काय बोलतो, एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते ते ह्या जीन मधून होते, म्हणजे आई वडला मुलून मुलाकडे जसं दिसत तस। ठीक आहे, तर इथून आलेला आहे आपला डीएनए। तर अजून हे बघूया डीएनए कसा असतो। सेल आहे, सेलचा सेंटर आहे, काय न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोसोम, हे क्रोमोसोम असा असतो क्रोमोसोम, या क्रोमोसोम मधून हे आपण सुद्धा डीएनए असे डीएनए आपण एक साईड असे खोलली तर असे डबल हेलिक्स असतात, डबल हेलिक्स स्ट्रक्चर। डबल हेलिक्स म्हणजे काय आपला डीएनए, आणि ह्या याला आपण जीन म्हणू शकतो जीन। ओके, तर हे आहे असं हे छोटंसं आपल्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे डीएनए। बघूया थोड्या वेळेने ते हा डीएनएचा पण एक छोटंसं पिक्चर त्यात आपल्याला बघू शकतो। थायमिन, आयडेनिन, सायटोसिन, गायनिन आपण बघूया थोड्या वेळेने। तर हे डबल हेलिक्स हे कोणी शोधलं? ऑटसन, ऑटसन क्रिक, हे जे स्ट्रक्चर आहे डबल हेलिक्स, डबल हेलिक्स हे कोणी शोधलं? ऑटसन अँड क्रिक। आणि हा डीएनए पहिल्यांदा ह्या डीएनए नाला न्यूक्लिक ऍसिड आहे, काय बोललो डीएनए म्हणजे काय आहे? डायऑक्सीराइबोज न्यूक्लिक ऍसिड, हे न्यूक्लिक ऍसिड नाव कोणी दिलं हे पण लक्षात घ्या। स्ट्रक्चर कोणी शोधलं? स्ट्रक्चर, स्ट्रक्चर हे दोघ आहे, ऑप्शन आहे क्रिक, आणि नाव कोणी दिलं? नेम, नेम कोणी दिलं? स्ट्रक्चर कोणी दिलं? ऑटसन अँड क्रिक। ठीक आहे,
डीएनए कुठं असतो डीएनए? आता तुम्हाला दाखवलं न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस मधून क्रोमोझोम, क्रोमोझोम मधून डीएनए आणि डीएनएतून जीन. तर पहिला कुठं असतो हा न्यूक्लियस मध्ये आणि अजून एक कुठं मायटोकॉन्ड्रिया. दोन ठिकाणी एक न्यूक्लियस आणि एक मायटोकॉन्ड्रिया. नाव तर माहिती आपलं डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो डीएनए. डीएनए डायऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड हे काय डबल एस कोणी शोधलं हे वॉटसन एंड क्रिक. हे कशापासून बनलेलं आहे? तर ह्याच्यात कशापासून बनलेलं आहे? फॉस्फरस. काय आहे फॉस्फरस? जे फॉस्फेट तत्व कोणतं आहे ह्याच्यात? फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस. आणि आता हे डीएनए दिसतं तुम्हाला डबल हेलिक्स, याच्यामध्ये एक कनेक्शन आहे बरोबर. याला आपण काय म्हणतो? नायट्रोजन बेस. कोणतं काय म्हणतो? नायट्रोजन, नायट्रोजन बेस. आता एनटू लिहिलं आहे शॉर्ट फॉर्ममध्ये नायट्रोजन बेस. हे नायट्रोजन बेस कसे असतात? त्याचे नाव आहे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. असे चार नाव आहेत. ॲडेनिन आणि थायमिन मध्ये दोन डबल बॉन्ड असतात, डबल बॉन्ड. ॲडेनिन आणि थायमिन आणि ग्वानिन आणि सायटोसिन याच्यात तीन बॉन्ड असतात. हे बॉन्डला आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्ड. बघा बेस कोणता आहे? नायट्रोजन. हे बेस आहे ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन आणि सायटोसिन. हे काय बेस आहे? त्यांच्यात जो बॉन्ड आहे तो कोणता आहे? हायड्रोजन बॉन्ड आहे. हे लक्षात राहतो हायड्रोजन बॉन्ड मध्ये. आणि हे जे आपण पूर्ण याला काय म्हणतो? नायट्रोजन बेस. तर हे झालं डीएनए मध्ये. आता त्याचा एक भाग आहे असं आरएनए म्हणतात. आपल्याला काय करायचं आहे? इथं थायमिन आहे जे आहे आरएनए मध्ये, फक्त काय करायचं आरएनए मध्ये काय करायचं? हा जो थायमिन, हा जो थायमिन आहे थायमिनच्या जागी काय करायचं आपल्याला? युरेसिन. काय? युरेसिन किंवा युरासिन. युरासिन हे कशा म्हणजे? डीएनए. काय केलं आपण? हा जो नायट्रोजन बेस जे आहे ॲडेनिन कशासोबत असतं? थायमिन सोबत. आणि ग्वानिन कशासोबत असतो? सायटोसिन सोबत. ॲडेनिन मध्ये किती बॉन्ड आहे? दोन. ग्वानिन आणि सायटोसिन मध्ये किती आहे? तीन बॉन्ड. कशामध्ये? डीएनए मध्ये. फक्त थायमिनच्या जागी जर आपण युरासिल टाकलं तर आपण त्याला काय म्हणू शकतो? आरएनए. आणि अजून एक फरक असा आहे की डबल हेलिक्स जे आहे, डबल हेलिक्स आपण कशाला म्हणतो? डीएनए डायऑक्सी. आणि आरएनए म्हणजे काय येईल? काय येईल आरएनए म्हणजे? डी. डी म्हणजे काय? डाय म्हणजे दोन, डायऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. जर हा आपण डबल हेलिक्स आहे त्यातला फक्त एकच हेलिक्स घेतला, म्हणजे एकच घेतला तर आपण त्याला काय म्हणतो? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. म्हणजेच काय? आर एन ए बरोबर. डायऑक्सी तोडलं आपण समजा तर काय? रायबोज न्यूक्लिक ऍसिड आर एन ए. आपण असं बोलतो डीएनए आर एन ए. डीएनए आर एन ए म्हणजे काय? डायऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि फक्त रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज न्यूक्लिक ऍसिड मध्ये सिंगल हेलिक्स असतं आणि डायमध्ये डबल हेलिक्स असतं, एवढाच फरक आहे. आणि आरएनए मध्ये थायमिनच्या जागी आपण काय टाकतो? युरासिल. फक्त एवढंच करायचं डीएनएचं आरएनए, आरएनएचं डीएनए. आता आपण ते बघूया डीएनएचं आरएनए कसं करतात, आरएनएचं डीएनए कसं करतात. हा काय आहे? डीएनए.
Viste nomás. Acá es DM. Deja área. Double helix. Single helix. Y aquí adenine, thymine, guanine, cytosine. Y aquí acá es nitrogen base. मध्ये बॉन्ड कोणते असतात हायड्रोजन बॉन्ड बेस कोणते नायट्रोजन बॉन्ड कोणते हायड्रोजन कशापासून बनले हे फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस कशापासून बनले फॉस्फरस इथे बघा हा आहे डीएनए डीएनए मध्ये सायटोसिन गुआनिन एडेनिन आणि थायमिन थायमिन इथे आहे बड़ी कड़ा आ रही है इसी का है यूरासिल इसमें थाइमिन है क्या ना है ये आ रही है ये बड़े दोनों कलर स्ट्रक्चर पर सिंगल हेलिक्स स्ट्रक्चर में थे डबल हेलिक्स नाइट्रोजन बेस थाइमिन नाइट्रोजन बेस यूरासिल अच्छा आ रही है डीएनए में दिखा है डीएनए में दी थाइमिन आई फर अपने का अपने फर्क हो गया आरे कशात असतो व्हायरस मध्ये छोटे छोटे व्हायरस असतात त्या व्हायरस मध्ये असतात आणि डीएनए कशात असतो मोठा लेजर ह्यूमन्स गाय म्हैस शेळी या सगळ्यांमध्ये डीएनए असतो आणि छोट्यामध्ये आरएनए मध्ये असतो छोटे छोटे जे असतात शुगर कुठले असतात आता नाव काय आरएनए आरएनए मध्ये काय रायबोज न्यूक्लिक ऍसिड शुगर म्हणजे त्याला आपण रायबोज शुगर म्हणू शकतो डीएनए मध्ये काय डायऑक्सीराइबोज शुगर डायऑक्सीराइबोज शुगर आणि इथे कोणती फक्त राइबोज शुगर इथे फक्त काय युरासिल एक्स्ट्रा आहे युरासिल वेगळा आहे इथे थायमिन वेगळा आहे डीएनए मध्ये मगाशी सांगितलं त्याच्यानंतर इथे काय एवढं काय हे ट्रान्सफर आरएनए मेसेंजर आरएनए हे आपण पुढच्या आरएनए च्या बघणार आहोत पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत ठीक आहे इतपर्यंत लक्षात ठेवा फक्त स्ट्रक्चर कळलंय फरक कळलाय आता राहिले युजेस याचा फायदा काय आहे हे निकाय सगळे असतात फायदा म्हणजे लक्षात याचे कार्य काय काय कार्य आई वडिलांकडून मुलाकडे जी इन्फॉर्मेशन जाते समजा वडिलांसारखा मुलगा दिसतो ही इन्फॉर्मेशन कशामुळे जाते डीएनए मुळे जाते डीएनए चं हे काम अजून एक जे आपण आता सध्या कोरोना आलेलं आहे कोरोना मध्ये काय होते आपले टेस्ट करायला होते एक अँटीजेन टेस्ट एक आरटीपीसीआर काय आरटीपीसीआर आर टी पी सी आर थोडक्यात सांगतो पण डिटेल मध्ये सांगत नाही डीएनए टू आरएनए ठीक आहे डीएनए टू आरएनए डीएनए टू आरएनए कोरोना जो आहे तो आपल्या कशात दिसतो आरएनए मध्ये पण त्याला आपण काय म्हणतो रिवर्स ट्रान्सक्रिप्शन हे काय ट्रान्सक्रिप्शन डीएनए टू आरएनए करण्यासाठी ट्रान्सक्रिप्शन याला काय रिवर्स ट्रान्सक्रिप्शन डीएनए टू आरएनए करायला ट्रान्सक्रिप्शन आरएनए टू डीएनए करायला रिवर्स ट्रान्सक्रिप्शन जेव्हा आपल्याला कोरोना झालेला कळतो आणि सध्या झालेला आहे तर ते कळण्यासाठी आपण कोणती टेस्ट करतो आर आरटीपीसीआर नाव आहे आर टी पी सी आर रिवर्स ट्रान्सक्रिप्शन जेव्हा रिवर्स ट्रान्सक्रिप्शन आपल्याला आरएनएचा डीएनए वर करायचा आहे डीएनए मग आपल्याला समजणार की आपली टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह त्याच्यावरून समजतो माझा आरएनए टू डीएनए कसा करायचा काही आयडिया सोपा आहे
타이밍. 타이밍. 누가 가라죠? 유라시. 타이밍 또 유라시 가요. 아래 유라시 또 타이밍 가요. 네. 이거 가요. 아래 स्ट्रक्चर बनना हो स्ट्रक्चर एक मिनट स्ट्रक्चर डबल हेलिक्स दिसते डबल हेलिक्स हे बघा हे राउंड राउंड आता हा जर हिरवा कलर घेतला दिसत असेल ठीक आहे आता दिसेल हा हिरवा आहे हा एक समजा हा आरएनए हिरवा कलर किंवा लाल कलर एक आरएनए हे दोन्ही जर मिळवले आपण तर याला काय म्हणतात डीएनए म्हणतो जे मधलं जे आहे हे नायट्रोजन बेसिस आहे बघा आता ऍडमिन थायमिन हे सोबत आहे ऍडमिन आणि लिहिलेलं आहे ऍडमिन आणि थायमिन त्याच्यानंतर जो पुढचा कोणता असतो गुआनिन आणि सायटोसिन हे जे काय नायट्रोजन बॉन्ड आहे सगळे नायट्रोजन मध्ये लिंक आहे बघा हे असं दिसतंय लिंक आहे कमी कर हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे असं असतं हेलिकल डबल हेलिकल आणि आरएनए म्हणल्यावर काय सिंगल हेलिकल पुढच्या व्हिडिओत आपण आरएनएचे स्ट्रक्चर बघणार आहोत आरएनएचे पार्ट बघणार आहोत ओके धन्यवाद.